सामान्य नागरिक असेल, शेतकरी असेल, यांना दिलासा मिळू शकेल? भारताच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आजचा जो अर्थसंकल्प सादर केला तो पुढचे 25 वर्ष डोळ्यासमोर ठेवून सादर केला, आणि यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी, महिला आणि युवक या तीन गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत। आणि शेतकऱ्यांची जी गरज असते, एक तर पाण्याची गरज असते, तर त्या सिंचनावर खूप जास्त भर देण्यात आलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेतीच्या दृष्टीने त्याचा माल MSP द्वारे खरेदी केला गेला पाहिजे, आणि त्यांनी 2.37 लाख करोड रुपीज म्हणजे 2.37 लाख कोटी रुपये गहू आणि तांदुळाच्या खरेदीसाठी ठेवले, ज्यामुळं 1 कोटीच्या वर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे। दुसरं ही निश्चित झालेलं आहे की मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे किमान हमी भाव हा सातत्यानं राहणार। शेतीमध्ये खताची आवश्यकता असते आणि 1 लाख कोटी रुपये शेतीच्या खतावर सबसिडी देण्यासाठी खर्च केला जाणार आहे। त्यासोबतच नैसर्गिक शेती, ज्याला आपण प्राकृतिक शेती म्हणू शकतो, झिरो बजेट शेती म्हणू शकतो, त्याला प्रोत्साहन देण्याकरतासुद्धा राज्य सरकारांच्या माध्यमातून अनुदान देण्याची घोषणासुद्धा केलेली आहे। मनरेगामध्ये 97 हजार कोटी रुपये, ग्रामीण भागामध्ये घरांसाठी पंतप्रधान आवास योजना, प्रत्येकाच्या घरापर्यंत नळाचं पाणी गेलं पाहिजे, हे सुद्धा ग्रामीण भागाकरता त्यांनी योजलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की युवकांच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर युवकांना रोजगार मिळाले पाहिजे, तर 60 लाख युवकांना रोजगार देण्याचं पूर्ण प्लॅनआउट नियोजन या बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे। लहान लहान जे उद्योग आहे, MSME ज्याला म्हणतो किंवा ॲग्री MSME म्हणतो, त्यालासुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे। शेतीमध्ये आधुनिकीकरण झालं पाहिजे, कारण आज मजूर मिळत नाही, आणि त्यामुळं ड्रोनच्या माध्यमातून शेती सगळ्या शेतीमध्ये फवारणी करता येईल, युरिया देता येईल, ह्या सर्व गोष्टी शेतकरी, महिला आणि युवक ह्या डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहे। म्हणून या क्रांतिकारी बजेटचं मी स्वागत करतो।